सक्तीची वीज बिल वसुली थांबवण्यात यावी. शेतीपंपाचा तोडण्यात आलेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर सेक्शन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणाच्या कार्यालयावर तब्बल 6 तास ठिय्या दिला. यावेळी परिसरातील विविध गावांचे 400 ते 500 शेतकरी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी 5 वाजता स्थगित करण्यात आले. कार्यक्रम व निर्धारपूर्वक तब्बल 6 तास चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे महावितरणाने अखेर नमते घेत टाकळी ढोकेश्वर विभागातील सर्व गावातील खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू केला व यापुढे अशा रीतीने एकतर्फी वीज तोडण्याची कारवाई महावितरणाकडून केली जाणार नाही अशी शेतकरी कार्यकर्ते व महावितरणाचे प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यात जो काही वीज बिलाबाबत निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन महावितरणाचे शाखा अभियंता यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वासघात करून पुन्हा मनमानी केल्यास पारनेर येथे शेतकऱ्यांचा महाट्रॅक्टर मार्च काढण्याचा गर्भित इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी देण्यात आलाय. तर आपलं वर्चस्व सहन करणारे काही लोक लागतात ना, तसं इथल्या व्यवस्थेला जर राज्य करायचं असेल तर ते पुन्हा राज्य करणार. तर त्यांनी शेतकरी जमात निवडलेली, कारण ही जमात कधीच एकत्र येत नसते. पक्षांमध्ये वाटलेली, हे पिकांमध्ये वाटलेले, दूध उत्पादकांचं आंदोलन म्हटलं का ऊस उत्पादक जाणार, कापूस उत्पादक जाणार, कापूस सोयाबीन वाल्यांचं आंदोलन म्हटलं का कांदेवाल्यांचा संबंध, असे व्यवस्थित वाचून टाकले. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी टोकाचा आवाज उठवला. आपल्याला वाटत होत चांगलं चाललंय, पण आपण गेलो का, आपण लावली का ताकद त्यांच्या साथीने. त्यांचा इतिहास समोर बघा ना तुम्ही, किती लढले, सगळं घरादार घेऊन रस्त्यावर बसले वर्ष 1.5 वर्ष. आणि आपण आता दोन तासात लगेच आपली चुळबुळ सुरू आहे. आता गावात कापावं लागेल, धारा काढावं लागतील, बायको आरडाओरड करेल, सुरू होईल प्रत्येकाच. हे जोपर्यंत आपण बदलत नाही ना याच्यातून, कारण कुठेतरी निकराचा लढा लढायची तयारी ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ती ठेवीत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे तुघलकी निर्णय, हुकुमशाहीचे निर्णय आपल्यावर लादले जाते. काय कारण हो, ह्याच पिरियड मध्ये सक्तीची वीज बिल वसुली करायची, म्हणजे पावसाळा संपला. आता फार जिरायतला जिरायत भागात थोडंफार पाणी असणार ना, आता नाले वड्यांमध्ये थोडंफार राहणार, ज्यांच्याकडे उन्हाळ्याचं असतं तिथं थोडंफार असणार. नाही नाही, कायदा आहे ना, मग काय नाही, कायद्याचं पालन करणं, कायद्याचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक नाही का, तुम्हाला कायद्याचं पालन करणं बंधनकारक नाही का. शेतकऱ्यांची अशी एक मिनिट, एकतर्फी वीज तोडण्याचा कायदा आहे का, कुठल्या कायद्याचा साहेब तुम्ही असं नवीन सांगता, या कायद्यानुसार आम्ही ना तुमचं डायरेक्ट सप्लाय बंद करू शकतो. सांगा प्रोव्हिजन आम्हाला कोणतं कायद्याचं प्रोव्हिजन, तुम्ही राजस्वाने कायदे तोडताय आणि जो मरायला लागलाय त्याच्यावर मात्र कायद्याची अंमलबजावणी करायला निघाला तुम्ही, म्हणजे तुम्ही व्यक्तिशा नाही, वीज वितरण कंपनी, आपले वरिष्ठ अधिकारी आणि सरकार. त्यामुळे मुदत काही नाही, त्यांना सांगा किती वेळा दिली येणार. आम्ही शांततेत बसलेलो आहे, आम्ही अधिकारी म्हणून तुमचा जर माल चांगला नाही, तुमच्याबद्दल एखाद्याने कोणी आक्षेपार वक्तव्य केलं, आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या न्याय अधिकारासाठी इथं भांडत आहोत आणि आमची परीक्षा बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं बोलून घ्या, अधीक्षक अभियंत्यांना बोलून घ्या, कार्यकारी अभियंत्यांना बोलून घ्या आणि तुम्हीच सांगा म्हणा लोकांना आम्ही काय करतोय, लोक काय म्हणतात. सगळं चालू करण्यात आलेलं आहे, बाकी पुढचं आपलं वसुलीचं जे आहे ते जे काही आपले जे आपले ठराविक लोक आहेत इथं, म्हणजे वाडेकर साहेब झाले, बोर साहेब झाले, या सगळ्यांची चर्चा मी वरिष्ठांशी करवणार आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्याला आपण ऍक्ट करू. तर आता सध्या ज्या ज्या ठिकाणचा सप्लाय बंद आहे त्या त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलंय की चालू करून द्या.
चा निर्णय होत नाही तोपर्यंत एकतर्फी कुठेही खंडित केला जाणार नाही. नाही जोपर्यंत निर्णय हा होणार नाही, जोपर्यंत यांच्या चर्चा साहेबांशी होणार नाही तोपर्यंत डिस्कनेक्ट होणार नाही. शेतकरी चुटीचा जय जवान जय किसान. जनहित न्यूज साठी गिरीश गवळी, पारनेर, टाकळी ढोकेश्वर.